सो बेजिकली पण तमाली बाबतीत हांव कितें म्हणूंक सोदतालो, तुमी म्हणटाले न्हू बाबा आमच्यांनी कितें करी येता हें तर आमी सुदरायतले जाल्यार. म्हज्या हिसपान इट इज नॉट ए शॉर्ट टर्म रेमेडी, देर इज नो शॉर्ट टर्म रेमेडी. कारण इतलेंच की फाटल्या हांव म्हाका दिसता ते प्रमाण जे पयलें आमी इन 60s आनी 70s जे आमी आसले गोंयकार ते आयज गोंयकार ना, तांचो सगळोच मुदार जालो आसा. म्हणून आयज गरज आसा पयले सुवातेर म्हाका जाल्यार दिसता प्रत्येक कुटुंबांत इन एवरी फॅमिली हे संस्कार जे आसा ते भुरग्यां भितर स्ट्रोंग करपाचे. आतां रोखडेचे जातले अशें ना. आनी आमची एज्युकेशनल सिस्टम, हांव जाल्यार म्हणटा जर तर एज्युकेशनल सिस्टम आनी फॅमिली वॅल्यूज आमच्या लागीं तर बरे भाशेन भुरग्याक फुडें त्या त्या हितून ते वॅल्यूज दिवन फुडें व्हरोंक पावलो जाल्यार एक तुमी कितें करतात न्हय म्हणजे एक आमचे इन आयसोलेशन आमी विचार करतात फॅमिली एज्युकेशन इट्स ए इंटिग्रल पार्ट ऑफ सगळ्या हेचो आनी त्याच्यामुळे तो विचार करपाक जाय. म्हणजे ह्या गजालीन एक सांगपाक सोदता अशें की हो जो मुद्दो आसा म्हणजे सिस्टम करेक्ट करपाची, आमी आज अशा अवस्थेचेर येयल्या 50 वर्षांनी 35% आजचो जो हे आसा न्हय 35% ऑफ द टोटल पॉप्युलेशन तो एज ग्रूप 34 आसपास आसा आनी जेका तुमच्या फ्रिडम मुवमेंटाचे आतां जे सिनारी बाबांनी सांगले त्याचो गंध ना माती काय खबर ना. आमी पिढी जी आसा न्हय ते थोडेफार आमच्यावर परिणाम झाले असल्या शिक्षकांनी दिली जरूर त्यांच्या राजाराम पै टीचर आशिल्ले ताणी त्यांचे संस्कार केले ताचे ते अजून पर्यंत त्यांची याद काढतात. तुम्ही टीचर्स जे म्हणतात टीचर्स म्हणजे 3 टीचर्स असतात, एक आदली टीचर, 2 अजून टीचर असतात. नाही माझ्याकडे टीचर्स कितली देतात एक टीचर लक्षात घेऊपा जाय की टीचरांनी जर दिवपाक जाय झाल्या आज आमच्याकडे परत त्या सिनारी बाबाच्या मुद्द्याचेर येऊचे पडतले. तुमच्या टीचर कोण जातात आम्ही दोघ जण तुम्ही आमकां विचारतात, जे लोक आज पैसे देऊन टीचर जाता तो तुमकां विचारता हांव ते करपाक टीचर झाला काय म्हणून असा तुमच्या सिस्टमी कडे उत्तर. प्रश्न असो असा की आमकां मूल्य शिकवपाचो जो प्रसंग आयला हाजे कारण अशें की आमी समाज म्हणून आमचे कडेन आशिल्ले त्या कोणा कडेन तरी घाणाक दवरला. देसाय बाब आमी मुल्यां शिकोवपाक शकना आनी मुल्यां शिकोवपाक जायना, पूण जेन्ना आवय बापूय समाजांतले फुडारी जे वडील आसा ते बरी देखी रितीन फुडें वेतले तेन्ना तेच की आमचे भुरगे घेवंक शकता. आमी आतां एक आतां आमचे वी आर रनिंग अन इंडस्ट्री आं जाल्यार नेक्स्ट जनरेशनाक आमी जेन्ना आमी जर सगळ्यो करप्ट प्रॅक्टिसीस जर यूज केलो वी ट्राय टू ब्रायब द मिनिस्टर ट्राय टू ब्रायब द गव्हर्मेंट ऑफिसर आनी अशे तरेन जर आमी इंडस्ट्री चलयली आनी ते आमच्या भुरग्यांनी जर पळयलें नो डाऊट ही वील पिकअप दोज सेम थिंग्स आनी तो आमच्या पेक्षा चड करतलो. मुद्दे सिनारी बाब येता, सिनारी बाब तुमी गोंय मुक्त करपा खातीर गेल्ले आनी तुमच्या मनाक स्वार्थ आशिल्लो काय निस्वार्थ आशिल्लो? अगदी निस्वार्थ आशिल्लो. आज खंयची गजाल आमी करतात ती स्वार्थान करतात काय निस्वार्थान करतात? निस्वार्थान आमी दिसाक कितल्यो गजाली करतात हांगच्यान घडये सुरू जायत न्ही. आताच्या जनरेशना कडे जर पळयत जाल्यार यू फील एका बिल्डराचे कोणा कडे उलयत ही सेज हाजे कॉस्ट अमके कन्स्ट्रक्शन कॉस्ट अमके आनी हे अमके पर्सेंट फॉर पॉलिटिशियन्स फॉर म्युनिसिपालिटी फॉर काउन्सिलर ताजे थिंकींग खंय पावता ते पळय. सो दीज आर द थिंग्स वेर वी हॅव टू रियली अप्लाय अवर मायंड्स एंड बाबा रे हे दीस इज नॉट द वे. आमी आतां गोंय म्हाका दिसता मेन स्ट्रीमींग म्हणजे वी हॅव एक्च्युली गॉन इन टू इंडिया एज अ होल आणि इंडिया सिस्टम मिनिट उरले तातूंत भितर आमकां काबार करपाक 5-7 मिनटां फुडल्या 50 वर्सां भितर कितें करपाची गरज आसा जातूंतल्यान हें गोंय बदलपाक शकतलें. ह्याय तर करण्यासारखे म्हणजे गजाली खूप आसा. आतां शिक्षणाच्या बाबतीत म्हटलें पण हांव एकच मानता की टीचर हो त्याचो लास्ट होप आसा. कारण आतां आमच्याकडे व्हॉलंटियर ऑर्गनायझेशन ना किंवा मुवमेंटाचे काय बॅकग्राऊंड असलो तो जवळजवळ नाच जाल्लो आसा त्यांच्या कडल्यान अपेक्षा करणं शक्य ना. पण एक अशी गजाल जातली आम्ही एक दोन गजालीन त्याचा अप्रोच एक धरू शकता फ्रॉम डिझॉर्डर टू ऑर्डर किंवा ऑर्डर टू बेटर ऑर्डर. आता आमच्याकडे ऑर्डरय ना डिझॉर्डर असा त्याच्या खातीर ऑर्डर कडे वचपाची गरज असा. एक सिच्युएशन अशें आसता की ह्युमन संस्कृतीच्या इतर मानवी ह्याच्या संस्कृतीन एकच गजाल आसा तुम्ही कितलेय वायट केल्या नंतर असो एक काळ येतलो क्षण येतलो ज्या जाग्याचेर तेच कोण तरी ना म्हणटलो आणि ते विरोध करून उभं रावतलो. परिस्थिती अशी आसा की आतां आमच्याकडे म्हणजे सर्वे जो जाल्लो आसा आतां सबंद देशान सगळ्यात अनएम्प्लॉयमेंट यूथ खंय आसा तर गोंयान आसा. प्रश्न असो आसतलो फाल्यां ह्या युथाच्या समोरचो की हे कंटिन्यू केले जायत जाल्यार माझे आनीक भवितव्य खराब जातले. म्हणून
वॉज यूथ फाल्या कदाचित ह्याका या सबंध सिस्टमच्या आहे का, जे की आम्ही चर्चा करताना 50 वर्षाच्या नंतर तो त्याचे उत्तर त्याका दितलो, आणि ह्याचे जर त्यांनी उत्तर दिवपाक जाय जाल्यार म्हाका अशें दिसता की आमच्या सारखे हांगा बसलेले आसात हे आयलंडचेर जशे ओएसीस आसतात डेजर्टान, ओएसीसची भूमिका आज करण्याची गरज आसा ज्या वेळाचेर एक क्रायसीस सगळ्या पद्धतीचो आसा, क्रायसीस वॅल्यूचो आसा, क्रायसीस कॅरेक्टरचो आसा, क्रायसीस पॉलिटिकल सिस्टमचो आसा, सगळ्या इतरलो इंडिव्हिज्युअल लायफान सुद्धा हो क्रायसीस मोठ्या प्रमाणात पर्क्युलेट जाऊन पडलेलो आसा, आणि म्हणून लेट अस बी ऑप्टिमिस्टिक. रोल मॉडेल कोण? रोल मॉडेल ना आज भुरग्या मुखार पसून रोल मॉडेल सगळे आसा ते करप्ट आसात, स्वार्थी आसात, कोणे रोल मॉडेल इंडिव्हिज्युअल जो आपणाचो वावर करता तर धाकटुलो वावर जावंक जाल्यार व्हड जावं तो तर वावर ताणें प्रमाणीकपणे केलो जाल्यार तो फॉर रोल मॉडेल. सामकी त्याची इंटिग्रिटी. रोल मॉडेल ना म्हणटा ती गजाल हांव मान्य करता, ते प्रोजेक्ट जायनात मान्य, प्रोजेक्ट जायना, प्रोजेक्ट जायना, प्रोजेक्ट करपाची जबाबदारी आमची मीडियाची तुमची, कारण मीडिया ज्यो गजाली प्रोजेक्ट करता ताजे परिणाम शिक्षक भोगतात. मीडिया एक एकदा आज तुमका 5 जणांक ह्या मीडियान लोकां मुखार दवरला रोल मॉडेल म्हणून तुम्ही किती दिवपाक सोदता. हांव एज अ टीचर टीचर आसलो हांव त्या टीचरूय म्हणून सांगता की जे कितें पळय आमी फ्रीडम फ्रीडम म्हणटा न्हू ताकाय आमच्या भितर इल्ली पूण लिमीट आसपाक. आतां आयज इस्कॉलांनी आदी भुरग्याक बाबा कितें तापयलो कितें हें केलो जाल्यार तो बेंकडायलो जाल्यार हें करता, आयज तें उरोंक ना न्ही. तें म्हाका दिसता तुम्हाला बाबा कितें जालें जाणा, आमचे कडेन कायदो हें बी खेळणें जाला. आमी अशी लोकांक फटोवपाक लागल्यात, आमी लोकांक प्रत्येक गोश्टीचो कायदो करून तो इम्प्लिमेंट करिनात, आणि तातूंतल्यान भुरग्याची समजूत अशी आसता कायदो हो कागदार उरपा खातीरूच आसता, कायद्याची अंमलबजावणी जायना हाका सगळे लोक जबाबदार आसात, आणि थंय मागीर भुरगो अशें समजता की शेवटी कायदो म्हणजे कितें, कायद्याक काय अर्थ ना. सर अशी एक जावपाक शकना की जसे रमेश गवसान म्हणले, प्रमोद बायन म्हणले, तोमाजी बाबून म्हणले, शिक्षक आणि पालक हे दोन घटक जर घेतले जायत जाल्यार तातूंत भितर सगळी सोसायटी येता बहुतेक, कित्याक आता शिक्षण हो प्रत्येकाचो रायट जाल्लो आहा, तो प्रोसेस सुरू जाला तो दिवचोच पडटा. ह्या लेवलाचेर शिक्षक आणि पालक ह्या लेवलाचेर जर हो प्रोसेस जर सुरू जालो जायत जाल्यार घडये फाल्यांची 50 वर्सां वेगळी मेळपाक शकता तुमकां. हो जर सुरू जातलो जाल्यार सर्वसामान्य मनीस जे तरेन शिक्षणा कडेन बांदिल्लो आशिल्लो ते परत सुरू जावपाक जाय. आज सरकारान शिक्षण अशे तरेन हातांत घेतलां आणि ते अशे तरेन प्रायव्हेट लोकांक दिवपा खातीर सध्या तयारी चलयल्या. दुसरी तुमची अशी जाला की पुस्तकी शिक्षण चाललां, पुस्तकांतले टेक्स्टबुक देऊन एक्झाम दिवपाच्या भायले शिक्षण जे असा जे तुम्ही एसे सांगले भीतर केले आणि किती जे एक एक मनीस व्यक्ती कशी घडटा जसे रमेश गवास घडयतात तांणी घडयले भुरग्यांक, तुम्ही घडयले भुरग्यांक अशी तरेची शिक्षण पद्धत जी असा जीच खंय तरी वेगळी तरेची तयार जावची ज्यातूंतल्यान हे सगळे जातले अशें तुमकां दिसना. न्ही हे जातले हातून दुबाव ना, प्रश्न असा तो परत जो ताणें मांडलो तो की डिसऑर्डरची एक लेवल येता. म्हाका दिसता सगळे जाण सध्या जे एप्रोच असा तो असो जाऊं दी कितें जाता तें जाऊं दी, शेवटी कोण तरी उठतलो. आज ग्रामसभा उठल्यात त्यो कित्याक उठल्यात, आज गांव उठल्यात ती कित्याक उठल्यात, कारण आमी तांकां गृहीत धरले. आज थंयचो सेन व्हॉयसूय बी भितर सरपाक लागला. ही परिस्थिती शेवटी शाळांनी केन्ना तरी भुरग्यांक विचारपाक लागतले आमकां तुम्ही नक्की कितें शिकयतात काय म्हणून, तो पर्यंत रावतले काय ताजे पयली प्रोसेस. पण आणि एका मुद्द्याकडे हांव लक्ष वेधूंक इच्छिता, ज्या प्रमाणान आता आमी जी इंटेन्सिटीन आमी ह्या प्रश्नांचेर विचार करता न्हय, आणि जे प्रश्न आमच्या गोंयान आता 50 वर्सांक निर्माण झाले आसा न्हय, जी ग्रॅव्हिटी आसा न्हय ती सर्वसामान्य माणसा पर्यंत पावूंक ना. हे लेट अस बी फ्रँक अबाउट इट. जितकी म्हणजे कशें झालं आमच्याकडे प्रॉब्लेम आमच्याकडे गोंयाकडे असं झालं असा की आमच्याकडे जवळजवळ 24% एरिया जे असा कोस्टल बेल्ट, थंय 59% ऑफ द पॉप्युलेशन असा, 59% पॉप्युलेशन कोस्टल बेल्टाचा जो प्रॉब्लेम असा ना तोच प्रॉब्लेम गोयचो म्हणून केलो वयता. इट इज ऑबियस जाता. हे सगळी बुद्धी बरोबर आहात, म्हणजे अक्षरशः 2 मिनिट उरल्या ताका लागून हांव विचारता आणि प्रत्येकान सांगचे कोण हे रोल मॉडेल जावचे आयची पिळगी जी फाल्यां 50 वर्सांची आसतली आणि ती 40-50 ह्या वर्सां भितर ती 40-50 वर्सांची वयोगटा भितर ती कितीतरी करपा खातीर आसतली गोंया खातीर 30 वर्सांनंतर तयार जातली. सो घडये आणि 20 वर्सांचे आयचो जल्माक आयिल्लो भुरगो जो फाल्यां 20 वर्सांचो जातलो आणि तो गोंया खातीर कितें तरी करतलो ताजे खातीर कशे तरेचो कसलो रोल मॉडेल कितें तयार करप. म्हाका हे बारीक पयशे जाल्यार मातशें ते दुसरे भाशेन कशें दिसता म्हाका, पूण जी पळय डिसऑर्डर आतां आमी म्हणटा ती डिसऑर्डर तर आमच्या लागीं रेड्यूस करूंक जाली ना. ह्यो काळ असो येतलो आमचे युथूच उठ्ठेले,
and there is bound to be a civil disobedience. Revolution. And the way it has come, आता फाटल्या 15 वर्षांक जशें घोडत आयलां इतलें तें भितर रमलेलें आसा. म्हाका दिसता, आय फील वीथ सॅडनेस की इट हॅज टू बी डन अवे वीथ वीथ सम स्ट्रोंग मेजर्स लायक सिवील डिसओबिडियन्स. तुमकां दिसता अशें? म्हाका जाल्यार दिसता चायनान जाल्लें अशेंच एक परिस्थिती आयिल्ली. तांणी एक कल्चर, हांव हें दिना तो ह्यो मॉडल असो दिना, पण त्या लेवलचे जाऊक जाय, करप्ट मनीस सोजून काढूंक जाय सोसायटींतले. हू इज रेस्पॉन्सिबल फॉर दीस? ही शूड बी ट्रायड अँड पनिश्ड. पीपल्स कोर्ट्स जाऊक जाय. हे खातीर जसे आणि तमाजीन बाबान म्हणले तसे, एक आता हांगा कल्चरल रेवोल्युशन जाऊक जाय. जशी आम्ही स्वातंत्र्या खातीर झगडले त्याच तिडकेन हे खातीर सोशल हे असले हे विल्स काढून उडोवपाक रेवोल्युशन करूंक जाय. प्रमोद भाई, तुम्ही म्हाका दिसता की जातले म्हणून, अदरवाईज इट इज व्हेरी डिफिकल्ट. हांगा असो एक मुवमेंट, एक आणि ते इट इज ऑल इन द हँड्स ऑफ द यूथ. तांकां जेन्ना ते हांगा पावतले सामकें न्ही, हे जे कितें चल्लां तेन्ना दे वील बी क्रांती जातली. अँड आय थिंक दॅन एव्हरीथिंग, म्हणजे रिअल मुक्ती, म्हणजे ज्या माझ्या पद्धतीन हायन उत्तर काढलेलं असा. जो जो प्रश्न असा त्याका भिडप, आणि भिडतासना तुवें स्वतःची पर्सनल इंटेग्रिटी जपून दवरप, कारण ती इंटेग्रिटी अतिशय महत्वाची. आजच्या सगळ्या केवो जो असा ना त्या इतर, ही इंटेग्रिटी तू जितकं जपून दवरतलो तितकं तुझ्या लोकांचा विश्वास असतो. लोकांक तुवें खात्री दिवप की येस, एक सुद्धा मनीस त्याच्या विरुद्ध उभं राहता आणि तो ठामपणान उभं राहता. आज लोकांक हो विश्वास दिवपाचे काम जे असा ना ते माझ्यापर्यंत हांव ते करता, आणि म्हाका सामकी खात्री असा की त्या पद्धतीन असा. सर, तुम्ही उरले लास्ट. हेच फक्त आमकां शक्य असा. आमच्या सारखे जे लोक असतात त्यांना फक्त हे माझी इंटिग्रिटी जपप, आणि सगळ्या वटांनी सगळे चाललं असताना बी हांव निवळ असा हे 100% सांगपा इतली खात्री बाळगप आणि तसं वागप, आणि तरी प्रश्नांक भिडप, प्रश्न पासून पळून वचप ना. मागीर ते खंयचे तरेन जाव, खंयचो प्रश्न घेऊन कोण कितले, अर्थात ताजे खातीर परत ही सगळी शक्ती एकठांय येवपा खातीरूय एक वेगळे तरेचो प्रयत्न आमच्या परिणामी करचो पडटलो, आणि ती आमची कमिटमेंट हो प्रयत्न नक्कीच खंय तरी. सो थोडक्या भितर तुम्ही जे सांगतात ते हांव वेगळे तरेन मांडटा आणि सगळ्या लोकां मुखार मांडटा हांगा आशिल्ल्या, की ह्या सगळ्यांनी मिळून जी एक गजाल दिल्या ताजे खातीर एक ल्हान गजाल खंय तरी सुरू जातली. आयज आमकां गरजेचो आसा, म्हाका तुमकां आनी प्रोग्राम पळयतल्या सगळ्यांक, एक हारसो, ज्या हारश्या मुखार हांव वचून कोण नासतना स्वताक प्रामाणीकपणान सांगपाक शकतलो हांव प्रामाणीक आसा आणि हांव फकत म्हजे खातीर न्ही, हांव ह्या लोकां खातीर बरें करपा खातीर कितें तरी करता. ही कापस्ताद हारश्यांत म्हाका उबी रावन म्हज्या प्रतिबिंबाक सांगपाची कापस्ताद जावपा सारखी परिस्थिती आमकां प्रत्येकाक हाडची पडटली. ही म्हाका दिसता सगळ्यांत चड गरजेची. सो आज आमकां जाय तो म्हज्या रुमांतलो हारसो आणि त्या हारश्या मुखार उबी रावन हांवें म्हाका खरी सांगपाची कापस्ताद ती जर जाली जायत जाल्यार फुडल्या 50 वर्सांचें गोंयचें चित्र आज आसा तें खुबशें बदलतलें अशें आमकां दिसता. तुमी आमच्या स्टुडियो भितर आयले आनी एक खूब बरो विचार निमणे पावड्याचेर तुमी दिवन गेले, म्हणून आमी तुमचे खऱ्यांनीच उपकारी. 50 वर्सांची कार्यावळी आमची अश्यो चलत रावतल्यो, तातली ही पहिली कार्यावळ जी आमी कितें तरी घेतला आनी ती बियां रोवन आतां फुडल्या 1 वर्सा भितर आमी करपाचो प्रयत्न करतले. पळयत रावात प्रुडंट मिडिया.